पनवेल महानगरपालिकेने खारघर कळंबोली कामोठा या तीन प्रभागांमध्ये प्लास्टिक विरोधी कारवाई करून सुमारे 37 किलो सिंगल यूज प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त केला. तसेच सुमारे 21,000 दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई आयुक्त श्री मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार करण्यात आली. या कारवाईत खारघरमध्ये रेल्वे स्टेशन परिसरात 5,000 दंड आकारून 5 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. तसेच कळंबोलीमधील प्रभाग क्रमांक 9 आणि प्रभाग क्रमांक 10 येथील भाजी मार्केट, फळ विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांवर कारवाई करून 10 किलो प्लास्टिक जप्त करून 11,000 दंड वसूल करण्यात आला. खांदा कॉलनी वॉर्ड क्रमांक 14 आणि 15 22 किलो प्लास्टिक जप्त करून 5,000 दंड वसूल करण्यात आला. या कारवाईमुळे मुख्य आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड यांच्यासह स्वच्छता निरीक्षक, पर्यवेक्षक आणि स्वच्छता दूत उपस्थित होते. दरम्यान प्लास्टिक विरोधी कारवाईमध्ये पहिला गुन्हा नोंद झाल्यावर 5,000, दुसरा गुन्हा नोंद झाल्यावर 10,000, तिसरा गुन्हा नोंद झाल्यावर 25,000 दंड आणि 3 महिन्याचा कारावासाची शिक्षा असणार आहे.